नमस्कार। आज मग काय बनवतेस? आज चंपाकाळ्या बनवते ना पाकातल्या। तर 1/2 किलो मैदा घेतलेले, 1/2 वाटी साखर घेतली, 4 चमचे तूप घेतलेले आणि मळण्यासाठी थोडा पाणी घेतलेले। मैदा घेऊया। मैदा घेतलेला आहे काढून, पुढे आता तूप टाकूया त्याच्यामध्ये। 4 चमचे मी तूप घेतलेले, इथे साजूक तूप घेतलेलं आहे। जर का घरी साजूक तूप नसेलच तर अशा वेळेला डालडा सुद्धा वापरू शकता, पण साजूक तुपाची टेस्ट जरा मस्तच लागते। अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं सर्व पिठाला मैद्यात। मला तरी वाटतं चंपाकलीला जो खुसखुशीतपणा येणार आहे तो या ही जी आपण स्टेप करतो त्याच्याने येईल। बघा कसं मधलेलं आहे पीठ, तूप लावून घेतला बघा, हे बघा असं झालं पाहिजे, अशी मूठ वळली पाहिजे, तेव्हा समजायचं आपला तूप व्यवस्थित लागलाय। एवढं असं लावून घ्या आणि मग आता पुढे काय करायचं? आता पुढे पाणी घेऊन पीठ कडक सर मळायचं, असं आपण पावडर करून साखर टाकणार आहोत की पाक करायचंय? पाकातल्या करतोय आपण, हे झाल्यावर मग आपण पाक सुद्धा करायला घेऊ। अशा प्रकारे घट्ट सर मळून घ्यायचं, गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं आणि अर्धा तासाला भिजत ठेवायचं। चला तर आता आपण पाक बनवून घेऊया। त्यासाठी आपण 1 कप साखर घेतली आहे, तेवढंच पाणी घ्यायचं, जितकी साखर तितकंच पाणी घ्यायचं। गुलाबजामला करतो तसा करायचा आहे की त्याच्यापेक्षा थोडा कमी, जास्त घट्ट पण नाही करायचा। 3 तारी पाक बनवायचा आहे आपल्याला। इथपर्यंत पाक शिजवायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। हे बघा आता रंग सुद्धा घालून घेतलेला आहे चंपाकलीसाठी, ग्रीन आणि व्हाईट, हा व्हाईटच ठेवलाय आणि इथे पिवळा रंग सुद्धा घातलेला आहे। रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे। आता बघा मम्मी करून दाखवते, लाटून घ्यायची अगोदर, चपाती लाटतो तशी। आता ही बघा अशी कापून घ्यायची दोन्ही साईड। जरा जाडसर ठेवायचं मग असं मध्ये मध्ये कट करायचे। बघा या असे या सुटल्यात ना, दुसरा फोल्ड केला ना आणि मग टोक असे दाबायचे, टोक असं दाबून घ्यायचं। हे बघा हे असे मोकळे करायचे, जे लेयर आहेत आपण कट केलेले आहेत ते असे मोकळे करून घ्यायचे आणि मग पुढे हे कसं दिसते बघा, सोनचाफ्याच्या कळीसारखं दिसते। आता हे असेच बाकीचे पण करून घ्यायचे आहेत।
मस्त झाली एकदम. राणीची मस्त झाली, सुंदर एकदम. हे बघा, पानाचा विडा असतो ना, त्या पानाचं शेप कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला. आता राणी बनवते. अगोदर असेच कट करून घ्यायचे मधून, आणि मग करून असं वर निघालेलं दाखवत टोकर ना जरा अजून पाच. खालून हे असा वर काढायचा टोप. मम्मीची आणि राणीची क्रिएटिव्हिटी मस्त झालेल्या आहेत. आता तळून घेऊया. चला मस्त फोडल्या ना. ह्या बघा कशा फुलून निघाल्या. आता आपण येणार पाकात टाकायच्या. पाकात मग लगेच काढायच्या. सगळीकडनं व्यवस्थित पाक लावून घ्यायचा आहे, म्हणजे थंड झाल्यावर त्याच्यावरती साखरेचा मस्त थर जमा होतो आणि गोड लागतात. काढून घे लगेच प्लेटमध्ये. आता आपण याला टाकायचं. वाह मस्त दिसतंय. खाज्यांसारखी टेस्ट येईल. आता उरलेल्या बाकीच्या पण तळून घेतो एकीकडे. हे बघा, आता जवळजवळ एक तासानंतर पाक आहे ना पूर्णपणे सुकलेला आहे. तुम्ही पण करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशा झाल्यात ते.